पुढच्या 15 दिवसात सगळे निकाल लागून कागदपत्र तपासून नेमणुकीच्या ऑर्डर्स दिल्या जातील. असं आहे की आम्ही परीक्षाच टीसीएसच्या वतीने घेतली आहे. त्या परीक्षेचे रिझल्ट लावलेले आहेत. 1:3 ह्या लॉजिक प्रमाणे आम्ही त्याचा सर्वे चालू केलेला आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू केलंय. आता ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला महत्व असतं, कारण का त्याच्यात कुठे घोटाळा होता का म्हणे. ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता 8-15 दिवसात संपेल, आणि ते संपल्या नावं लागून पुरं कामावर चढतील.